गणपती बाप्पाचं ठाणे नगरीमध्ये आता आगमन झालं आहे. आपण सध्या वृंदावन या परिसरात आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो मोठ्या ढोलताशाच्या गजरामध्ये या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकच अलोट गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. मोठ्या मंडळाचे गणपती आता ठाण्यामध्ये आगमनाला सुरुवात झालेली आहे. ठाण्यातील वृंदावन परिसरातील महागणपतीचा या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे. रामाच्या स्वरूपात असणारी ही मूर्ती आहे. या ठिकाणी ढोलताशाच्या गजरात फटाक्याच्या आणि या ठिकाणी एकच गजर या ठिकाणी गुंजताना आपल्याला पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येने ढोलताशा असेल, पथक असेल, लेझिम पथक असेल, हे सर्वच जण या गणरायाच्या आगमनासाठी जल्लोषात या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पाहू शकतो सर्वच या ठिकाणी भाविक जे आहेत ते आपले मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गणरायाची 15 फूट ही मूर्ती ही वृंदावनचा महागणपती म्हणून ओळखली जाते. रामाची प्रतिकृती असणारी या गणरायाच्या मूर्तीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. पाहायला गेलं तर 10 दिवसाच्या बाप्पाचं विराजमान होण्याआधी पाहायला गेलं तर मंडळात मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खास करून आता श्रीरामी वृंदावन सोसायटीने सर्वच भक्तगण या ठिकाणी त्यांचा स्वागत करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाप्पाच्या शुभकाच्या मूर्तीकडे सर्वांचाच लक्ष लागलंय. गणरायाच्या मोठ्या मंडळांची आता मूर्ती जेथे ठाण्यामध्ये यायला आता सुरुवात झाली, त्यापैकी वृंदावनचा महागणपतीचा राजाची मूर्ती या ठिकाणी जल्लोषात स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुभाषचा गणेश सुराट मराठी ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.